लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचा सांगली जिल्ह्यात शुभारंभ झाला. बहुमाध्यमी मोबाईल व्हॅन आणि कलापथकाचं यावेळी उद्घाटन झालं. पुढील 10 दिवस या फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. भारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे यांच्या वतीनं राज्यात कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत याबाबत जनतेत जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं जागृती अभियान सुरू करण्यात आले. सांगली जिल्ह्यातही आजपासून ही मोहीम सुरू झाली आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून व्होकल फॉर लोकल या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅन आणि कलापथकाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सांगलीचे आरोग्य अधिकारी मिलिंद पोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे, कोल्हापूर विभाग क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पुढील 10 दिवस या फिरत्या प्रदर्शनामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे कलापथकाच्या माध्यमातून कोविड लसीकरणाबाबत असणारे गैरसमज दूर करणं आणि अफवांबाबत जागृती करून लस घेण्याबाबत प्रोत्साहित करणं, तसंच केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर भारतबाबत माहिती देण्याचं काम या मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ही व्हॅन सर्व गावांमध्ये आणि पर्टिक्युलरली मोठ्या गावांमध्ये जाऊन याविषयी या सर्व विषयांबद्दल जनजागृती करणार आहे. या प्रकल्पाला मी जिल्हाधिकारी सांगली शुभेच्छा देतो. आणि खरोखरच आता कोविडच्या पार्श्वभूमीवर आपल्याला याच्या अगोदरही अशी एक आपण व्हॅन जी आहे ती पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये तिने जनजागृती केली होती. त्याच बॅकग्राऊंडवर आता वॅक्सिनेशन पण एक आपल्याला ॲड झालेलं आहे की वॅक्सिन जी अवेलेबल झालेली आहे तीसुद्धा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावी आणि कोणत्याही अफवांना बळी न पडता याचा लाभ घ्यावा. जसे जनरल पॉप्युलेशनसाठी ही वॅक्सिनेशन उपलब्ध होईल त्या संदर्भातही जनजागृती करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अगदी योग्य वेळी ही जी एक ICT ॲक्टिव्हिटी जी आहे ती सुरू झालेली आहे त्याबद्दल आपलं धन्यवाद. आणि सर्व टीम कलापथक यांनी सुद्धा अतिशय आता मला तुमचा जोश दिसला तर याच जोशाने संपूर्ण गावामध्ये जाऊन आपण जनजागृती करावी. याचा एक दुहेरी आपल्याला फायदा होतो आहे की जनजागृती तर होणारच आहे परंतु आपले जे कलापथक आहे आपले ट्रेडिशनल कलापथक आहे त्यांनासुद्धा त्यांचं कलागुण दाखवण्याचं आणि परिस्थितीनुसार तेसुद्धा बदलू शकतात त्यांचा संदेशसुद्धा बदलू शकतो हे लोकांना दाखवून देण्याची एक उत्तम संधी आपल्याला याच्यातनं मिळणार आहे. तर पुन्हा एकदा मी या अतिशय चांगल्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि